हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर आपण आज प्रेग्नेन्सी टेस्टच्या विषयी बोलणार आहोत तर सगळ्यात अगोदरची गोष्ट म्हणजे तुमचे पिरियड मिस झाल्यानंतर तुम्हाला काही सिमटम्स दिसायला लागतात जसं की आ, नॉझिया म्हणजे मळमळ होणे ओमिटिंग असं उलटी आण येण्यासारखं आल्यासारखं वाटणे परत खूप सारे क्रेविंग्स म्हणजे कुठली पण गोष्ट तुम्हाला दोन मिनटात पटकन हवी असते की मला आत्ताच्या आत्ता ती पाहिजेच अशी परत अशा क्रेविंग्स पण होतात खूप सारे भयंकर मूड स्विंग्स ह्या सगळे तुम्हाला सिमटम्स किंवा ही लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात तुमचे पाणी मिस झाल्यानंतर किंवा एक आ एखादा आठवडा अगोदरसुद्धा ही लक्षणं तुम्हाला सुरू होतात दिसायला तर खूप साऱ्या लेडीजचा खूप साऱ्या आपल्या आईंचा हा प्रश्न असतो आई होणाऱ्यांचा प्रश्न असतो की नेमकी प्रेग्नेन्सी टेस्ट जी आपण प्रेगनं यूज किंवा आय कॅन हे जे आहेत किट त्याच्यानी करतो तर ही टेस्ट आपण नेमकी कुठल्या दिवशी करायची जेणेकरून जो आपला जो रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट एकदम ॲक्युरेट आणि एकदम म्हणजे काही एकदम ॲक्युरेट येईल तो तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मेन गोष्ट म्हणजे तुमचं ओव्ह्युलेशन होतं ओव्युलेशनमध्ये तुमचं ए ग्रेप ट्रप्चर होऊन ते स्पमला भेटतं आणि स्पमला भेटल्यानंतर ते तिथं त्यांचं फर्टिलायझेशन होतं तिथं त्यांचं फलण होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्या एक आठवड्यात पुढच्या आठ दिवसात तुम्हाला तुमचं इम्प्लांटेशन तिथं होतं आणि इम्प्लांटेशनचे काही लक्षणे तुम्हाला दिसू लागतात जसं की थोडंसं हलकं असं एकदम दोन थेंब असं रक्त किंवा ब्राउनिश डिस्चार्ज म्हणजे आपलं जे व्हाईट डिस्चार्ज असतो त्याच्यामध्येच दोन ड्रॉप्स एकदम असं लाईट कलरचं तुम्हाला दिसू शकतं हा एक सिमटम आहे इम्प्लांटेशन तुमचं सक्सेसफुल झालं याचा तरच खूप सारे इम्प्लांटेशन सिमटम्स तुम्हाला दिसू दे दिसतात त्याचे पण व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत अपलोड केलेले आहेत तसेच ओवुलेशन कसं काढायचं ओवुलेशन कॅलेंडर कसं काढायचं त्याचा पण व्हिडिओ आहे आणि अर्ली प्रेग्नन्सी सिमटम तुम्ही ते पिरियड मिस होण्याच्या अगोदर किंवा पिरियड पिरियड मिस व्हायच्या नंतर कुठले कुठले सिमटम असतात त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा तर जेव्हा तुमचं इम्प्लांटेशन होतं इम्प्लांटेशन झालं की तुम्हाला तुमचे सिमटम्स दिसायला लागतात आणि हे सिम्पटम्स जे पिरियड यायच्या अगोदर आपले जे सिमटम्स आता असतात त्याच्या खूप खूप साम्य असतं त्याचं म्हणजे काही लेडीज काही लेडीजला पी एम एस म्हणजे त्यांचं जेव्हा पिरियड येणार असतात त्याच्या अगोदर जे त्यांचे लक्षण दिसतं कुणाला पायाला गोळे येतात कुणाचे छातीमध्ये दुखाय लागतं म्हणजे ब्रेस्ट दुखा लागतात त्यांचे तर हे सगळे पी प्रेग्नन्सीचे पण सिमटम असतात आणि पिरियड यायच्या म्हणजे पी एम सुद्धा सिम्टम्स असू शकतात तर आपण कसं ओळखायचं आणि हे सगळं याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की बघू शकता तर आता आपण प्रेग्नन्सीची टेस्ट कधी करायची या विषयावर बोलूयात तर आपण आपले पिरियड मिस झाल्यानंतर पहिल्या गोष्ट आपण पिरियड मिस होण्याची वाट बघतो काही सिमटम दिसल्यानंतर आपल्याला खूप छान चांगले सिमटम्स दिसतात प्रेग्नन्सीचे आणि त्याच्यानंतर काही स्त्रिया काही लेडीज दोन तीन दिवस पिरियड मिस व्हायच्या अगोदर टेस्ट करतात म्हणजे जर तुमची डेट जर दहा असेल पिरियडची म्हणजे पुढची येणारी पिरियडची दहा ए, असेल तर तुम्ही पाच किंवा चार अशा जर तुम्ही टेस्ट करत असाल तर तुमची टेस्ट कदाचित येऊ शकते येऊ शकते पण खूप फेंट लाईन येणार जर तुम्ही प्रेग्नन्सी कन्स्यू केली असेल तर एकदम फेंट लाईन येणार तिथे तुम्हाला आणि तुम्ही कन्फ्युजनमध्ये जाऊ शकता नेम की नेमकी ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे आणि आहे ते आपले हार्मोन्स त्या टेन्शनमध्ये परत आपले म्हणजे खराब होतील तर मेन गोष्ट मी अशी सांगते की तुम्ही पिरियड मिस व्हायची पहिलं वाट बघा जर तुमची दहा तारीख असेल पिरियड मिस होण्याची तर तुम्ही वाट बघा दहा तारखेच्या अगोदर टेस्ट करू नका जरी केली तर तुम्हाल तुम्हाला रिझल्ट येऊ शकतात पण कुठंतरी फेंट लाईन येईन कुठंतरी काय म्हणजे तुमचं अजून तुम्हाला कन्फ्युजन होणार त्यापेक्षा बेस्ट वे आहे की पिरियड मिस व्हायची वाट बघा आणि पिरियड मिस झाल्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही जी टेस्ट कराल प्रेग्नन्सीची मग ती काही असो जर तुम्ही कन्स्यू केलं असेल तर ऑफकोर्स तुम्हाला तिथं दोन गॉचीस एकदम पिंक लाईन दिसणार आणि म्हणजे असेल तर तुम्ही नेक्स्ट मंथ परत ट्राय करू शकता तर हे अशी गोष्ट आहे तुम्ही पिरियड मिस झाल्यानंतर दहाव्या दिवशी तुम्ही टेस्ट करू शकता लाईक तुमचे दहा दहावा तुमचा दिवस येणारा असेल कॅलेंडरचा की पिरियड येणारा असेल तर तुम्ही विसाव्या तारखेला तुम्ही पिरियड टेस्ट सॉरी प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता प्रेगा न्यूज मी तुम्हाला प्रेफर करेल जास्त कारण प्रेगा न्यूजची टेस्ट जी असते ती ॲक्युरेट येते ॲज कम्पेअर टू अदर किट तर तुम्ही टेस्ट करू शकता आणि मी खूप आशा करते की ज्या ज्या कोणी लेडीज आहेत ज्या आई होऊ इच्छितात आणि त्या ते, जर टेस्ट करणार असतील या महिन्यामध्ये तर त्यांच्या त्या किटला दोस येऊच येऊ कारण हा खूप छान आणि एक खूप गोंडस अनुभव असतो आई होण्याचा तर असेच खूप साऱ्या प्रेग्नन्सीचे रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी प्रेग्नन्सीच्या रिलेटेड माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा काही कमेंट असतील तर कमेंट करायला विसरू नका थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद